राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या गाडीवरती भ्याड हल्ला झाल्यानंतर या ठिकाणी निवासाने आता स्वतः जितेंद्र आव्हाड या ठिकाणी आलेले आहेत. मात्र कालच स्वराज्य संघटनेच्या वतीने यांना इशारा देण्यात आला होता छत्रपती संभाजी राजे यांच्या संदर्भात केलेल्या वक्तव्यासंदर्भात त्यांनी या ठिकाणी त्यांच्या मतावरती ठाम आहेत. मात्र या ठिकाणी पाहायला गेलं तर पोलीस आता या ठिकाणी सुरक्षा वाढवण्यात आलेली आहे. पाहू शकतो घराच्या निवासस्थानाच्या बाहेर पोलीस सुरक्षा देखील आता मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आलेली आहे. कालच या ठिकाणी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडनं निवेदन देण्यात आलं होतं की सुरक्षेसंदर्भात कुठेतरी त्यांना सुरक्षा वाढवावी असं पत्र देण्यात आलं होतं वर्तकनगर पोलिसांनी. मात्र आता या संदर्भात आता गृह खात्यांनी देखील दखल घेणार का. मात्र जितेंद्र आव्हाड यांना याच्यावरती ज्या पद्धतीने हल्ला झाला सर्व राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटातील सर्व कार्यकर्ते या ठिकाणी आता जमाला सुरुवात झालेली आहे. पाहू शकतो त्यांच्यामध्ये आता एक प्रकारची चिडच आहे स्वराज्य संघटनेने काल या ठिकाणी त्यांना चेतावणी देण्यात आली होती. संभाजी राजेंसंदर्भात केलेल्या वक्तव्यासंदर्भात कुठेतरी त्यांच्या भावना दुखवल्या म्हणून आव्हाड यांनी जितेंद्र आव्हाड यांनी माफी मागावी अन्यथा त्यांच्या घरात घुसू असा देखील इशारा या ठिकाणी देण्यात आला होता. सध्या ठाण्यातील त्यांचं निवासस्थान आहे. याच ठिकाणी कालपासून पोलीस सुरक्षा जरी असली तर आज त्यांनी पत्रकार परिषद घेताच मुंबईच्या दिशेने ठाण्याच्या दिशेने येत असताना त्यांच्यावर हा हल्ला झालेला आहे. तर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते या ठिकाणी जमाला सुरुवात झालेली आहे. एकंदरीत जो हल्ला झालेला आहे याकडे कसं बघतात. कालच आव्हाड म्हणाले की मी माझ्या भूमिकेवरती ठाम आहोत, मी माफी मागणार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वेळोवेळी आपली भूमिका ठामपणे कुठलीही माघार न घेता मांडणारे डॉक्टर जितेंद्र आव्हाड साहेब आहेत. आणि त्यांच्यावरती जर कोण हल्ला करत असेल ही निषेधाची बाब आहे आणि आम्ही त्याचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे निषेध करतो. आणि आम्ही डॉक्टर जितेंद्र आव्हाड साहेबांबरोबर सर्व राष्ट्रवादी काँग्रेस ठाणे शहर जिल्ह्याचे सर्व पदाधिकारी हे ठामपणे उभे आहेत आणि आम्ही येणाऱ्या जी काही गोष्टी असतील त्याला आम्ही फेस करू. विशाल गडवरती हा जो हल्ला झाला होता त्या ठिकाणी अतिक्रमावरती हा सुनियोजित कट होता असं देखील आव्हाड म्हणणार होतं. मात्र या संदर्भात कुठंतरी गृह खाता असेल पोलिसांनी दखल नाही घेतली. मात्र आव्हाडांनी पुन्हा आवाज उचलला की छत्रपती जे आहेत त्यांचं रक्त तपासावं त्यामुळे कुठेतरी त्यांच्यामध्ये चीड आली. असं आहे की लोकसभेचं इलेक्शन झाल्यानंतर अनेक राजकारणातील मोठ्या लोकांनी असं म्हटलं की पुढचे इलेक्शन जर विधानसभेचे महाराष्ट्रातले यांना जिंकायचे असतील तर ते सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतील. आत्ता ज्या काही गोष्टी चालू आहेत त्या सामाजिक तेढ निर्माण व्हावी अशा हेतूनेच प्रेरित होऊन काही लोक जाणीवपूर्वक अशा गोष्टी घडवून आणण्याचा प्रयत्न करत आहेत. का तर त्यांना विधानसभेला सामोरं जायचं, त्यांना माहिती आहे की आम्ही लढू शकत नाही म्हणून जाणीवपूर्वक करण्यात आले. सत्ता आहे कुठं सत्तेचा दुरुपयोग होतोय का. संभाजी भिडे असतील या ठिकाणी देखील मागे त्यांनी कुठंतरी अशाच प्रकारची दंगल घडवल्याचा आरोप देखील जितेंद्र आव्हाड हे अत्यंत हा जो प्रकार घडलेला आहे अत्यंत अत्यंत निंदनीय आहे आणि हा प्रकार जो घडला आहे याचा आम्ही निषेध व्यक्त करतो. पहिले तर मात्र आव्हाडांनी सांगितलं याचं कुठं आम्ही विचारांची लढाई आहे प्रतिउत्तर देणार नाही. काय वाटतं एकंदरीत लोकांमध्ये कार्यकर्त्यांमध्ये चीड पण तेच आहे ना. विचारांची लढाई हे विचारांनीच लढायला पाहिजे. हे असे आक्रमण करून हे काय योग्य नाही आहे, हे योग्य नाही असं त्यांचं. मात्र या ठिकाणी सर्वच कार्यकर्ते हे जे ते जमाला सुरुवात झालेली आहे. आणि याच ठिकाणी काल जितेंद्र आव्हाड यांच्या निवासस्थाना ठिकाणी पोलीस बंदोबस्त देखील लावण्यात आला होता. मात्र सध्या मुंबईचे पत्रकार परिषद आटपून ते ठाण्याच्या दिशेने घराच्या दिशेने येत असताना हा मुंबईमध्ये हल्ला झाला. या ठिकाणी पाहायला गेलं त्यांची गाडी जी आहे ती मोठ्या प्रमाणात तो फोडण्यात आलेली आहे आणि सुदैवाने ते बचावले. मात्र त्यांना आपण विचारपूस केली असता त्यांनी सांगितलं की माझ्या गाडीत पोलीस जे आहे ते गार्ड होते. मात्र या ठिकाणी त्यांनी देखील कुठेतरी भूमिका घेतली असती. मात्र तशी भूमिका न घेता सामंजस्यपणे ती गाडी आता पुढे नेली. मात्र या संदर्भात आता पोलीस मुंबई पोलीस असेल गृह खाता असेल माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यावरती झालेला हल्ला आहे. आणि या भ्याड हल्ल्यासंदर्भात काय पाऊल उचलते स्वराज्य संघटनेच्या वतीने या ठिकाणी आता जी लोक होते त्यांना कशाप्रकारे अटक करणार हे देखील पाहणं गरजेचं आहे. मात्र सध्या कालच स्वराज्य संघटनेच्या वतीने जी धमकी देण्यात आली होती त्या संदर्भात पोलिसांनी योग्य ते पाऊल उचलणं गरजेचं होतं. मात्र असा हल्ला झाला नसता मात्र सध्या तरी पाहता या ठिकाणी आता राष्ट्रवादीचे कार्यकर्ते जे आहेत ते ठाण्यातील ठाणे जिल्ह्यातील सर्वच आता त्यांच्या निवासस्थानी जमाला सुरुवात झालेली आहे. आणि याच ठिकाणी कार्यकर्त्यांकडनं जो स्वराज्य संघटने हल्ला झालेला त्या संभाजी राजांचा अपमान केलेला संदर्भात जितेंद्र आव्हाडांनी माफी मागावी असं त्यांचं म्हणणं होतं. मात्र संदर्भात आता या ठिकाणी पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणात आता
जमायला सुरुवात झालेली आहे. सर, काय सांगतात तुम्ही या ठिकाणी आवाज नेहमीच आवाज उचलत असतात इतिहासानुसार ते बोलत असतात, मात्र सध्या विशालगडावरती जो झालेला हल्ला होता त्याच्यानंतर पुढे जे पाऊल उचलले काय वाटतं यांनी स्वराज्य संघटना? देखिए, मैं इतना ही कहूँगा कि साहब हमेशा सच बात करते हैं और सच बात ना करना इस देश में कोई गलत नहीं है. हर एक को अपने विचार मानने का अख्तियार है और जिस तरह से इन लोगों ने इस काम को किया ये निहायत ही शर्मनाक है और इसके हम निंदा करते हैं. निंदा करतात का वाटतं? अनेक वेळा ते विचार मांडत असतात, मात्र संभाजीराजे संदर्भात आता त्यांनी केलेलं वक्तव्य माफी मागा असं त्यांनी सांगितलं होतं. स्वराज्य संघटनेने माफी न मागता ते शब्दावरती ठाम आहेत म्हणून हा हल्ला. वडसाहेबांनी कालच पत्रकार परिषद सांगितले आहे की मी माझ्या शब्दांवर आणि मी दिलेल्या गोष्टीवर मी ठाम आहे. आज अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीनिमित्त जो हा हल्ला झाला त्याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो. त्याचबरोबर बहुजनांचा आवाज म्हणून जितेंद्र आवाडे पुरोगामी विचारांचे वारसदार म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात ओळखले जातात. आज त्याच्या दिवशी म्हणजे अण्णाभाऊ साठेंच्या पुण्यतिथीच्या दिवशी या ज्या घटना घडली आहे त्याबद्दल आम्ही सर्व कार्यकर्ते जमा आहोत, ह्याचा आम्ही निषेध करीत आहोत. आणि म्हणजे हा आवाज दबला जाणार नाही आहे, हा पुरोगामी आवाज आहे. आणि ह्याच्या अगोदरही जितेंद्र आवड ह्या धमक्यांना भीक घालत नाही, पहिली वेळ नाही आहे. परंतु वर्तकनगर पोलीस स्टेशनला काल पत्र दिलेलं असताना प्रशासन जाणीवपूर्वक या गोष्टींकडे दुर्लक्ष करीत आहे. ही पहिली घटना नसताना ह्याच्या अगोदरही साहेबांना धमक्या मिळत आहेत, तरी सरकार जाणीवपूर्वक त्यांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष पुरवित आहे. तरी आमची पहिली मागणी आहे की सरकारने ताबडतोब त्यांची सुरक्षा व्यवस्था वाढवली पाहिजे. व्यवस्था वाढवली पाहिजे हा भ्याड हल्ला आहे का वाटतं? येणाऱ्या काळात निवडणुका देखील आहे, असेच जे आहेत ते विषय पुढे सरून आवाड हे नेहमीच बोलत आले, मात्र कुठेतरी त्यांना गप्प करण्याचं काम ह्या ठिकाणी करत आहेत का कोण? नाही बघा, आज तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो. पहिली गोष्ट तर ह्या हल्ल्याचा मी जाहीर निषेध करतो आणि असे हल्ल्यांनी आवाडसाहेब किंवा आवाडसाहेबांचे कार्यकर्ते घाबरतील हे विरोधकांनी त्यांच्या डोक्यातनं काढून टाकावं. साहेब हे विचारांची लढाई लढतायत, विचारांची लढाई लढताना आम्ही रस्त्यावर उतरून भविष्यात पुढेही विचारांची लढाई लढू आणि अशा हल्ल्यांनी आम्ही काय घाबरणार नाही आहे. आणि हे टोटल होम डिपार्टमेंटचा फेलियर आहे. एखाद्या माझ्या मंत्रीच्या माजी मंत्र्यांच्या गाड्यावर असा कॉन्वॉयवर हल्ला होतो हे काय होम डिपार्टमेंटला माहिती नसेल? आणि अशा पद्धतीने की त्यांची गाडी फोडण्यात येते, ठीक आहे, तुम्हाला जर निषेध करायचा आहे आज लोकशाही मार्गाने तुम्ही ह्याचा आंदोलन केलं असता किंवा हे केलं असता, पण अशा प्रकारे हल्ला करायचा, त्यांचा मध्ये कॉन्वॉय थांबवून त्यांच्या गाडीची तोडफोड करायची, कायदा आम्हालाही हातात घेता येतं. प्रतिउत्तर तुम्ही देणार कशा प्रकारे? साहेबांच्या आदेशाची वाट बघतोय, जर साहेबांचा आदेश आला तर जसंच तसं उत्तर भेटेल. या ठिकाणी जसंच तसं उत्तर मिळेल असं कार्यकर्त्यांचं मत आहे, मात्र या ठिकाणी विचारांची लढाई विचारांनी लढावी लोकशाहीचा मार्ग आहे. मात्र जो भ्याड हल्ला झालेला आहे त्या संदर्भात या ठिकाणी निषेध व्यक्त करण्यात आला आहे. मात्र सध्या तरी त्यांच्या जितेंद्र आवड्यांच्या निवासस्थानी या ठिकाणी आता सर्व राष्ट्रवादी शरद पवार चंद्रगड या ठिकाणी सर्व जमलेले आहेत, त्यामुळे नक्कीच त्यांच्यामध्ये देखील खतखत असली तरी मात्र या ठिकाणी आता काय आदेश येतो हे देखील पाहणं गरजेचं आहे. मात्र सध्या तरी या ठिकाणी मोठ्या संख्येने पोलीस बंदोबस्त असतील तो देखील वाढवण्यात आलेला आहे. सुरक्षेमध्ये आता अधिक वाढ होणार का या ठिकाणी देखील पाहणं गरजेचं राहणार. वर्तकनगर पोलिसांकडनं कशाप्रकारे पाऊल उचलणार, मुंबई पोलिसांकडनं कशाप्रकारे आता या भ्याडासंदर्भात त्यांना अटक होणार का हे देखील पाहणं गरजेचं राहणार आहे. मात्र सध्या तरी ज्यांनी हल्ला केला आहे ते मोकाट आहे. स्वराज्य संघटनेकडनं देखील हा इशारा देण्यात आला होता, मात्र अशा प्रकारचा माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यावरती हल्ला म्हणजे कुठंतरी माणुसकीला आंबा फासणारी गोष्ट असं या ठिकाणी आता राष्ट्रवादींकडनं म्हणणं आहे. त्यामुळे जितेंद्र आव्हाड यांनी जे वक्तव्य केलं ते त्यांच्या वक्तव्यावरती ठाम आहे. मात्र सध्या तरी या ठिकाणी पाहता आता राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये या ठिकाणी रोष जरी आला असला तरी मात्र पुढचं पाऊल कशाप्रकारे असणार हे देखील आता पाहणं गरजेचं राहणार आहे. कॅमेरा संतोष सोहळा, गणेश सोहळा, टीव्ही 9 मराठी, ठाणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.